मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. लाखो रुपयांची खरेदी केलेली औषधं गरजू रुग्णांना न देता तशीच डिस्पेन्सरीमध्ये साठा करून ठेवण्यात आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या औषधांची मुदत संपल्यानं आता त्याचा वापरही करता येणार नाहीये. ही औषधं फेकून देण्याचा एकच पर्याय आता पालिकेसमोर आहे. बांद्रा ते दहिसर या पश्चिम उपनगरातील पालिकेच्या डिस्पेन्सरीमार्फत ही औषधं वाटण्यासाठी आणण्यात आली होती, पण गेल्या 3 वर्षांपासून हा औषधांचा साठा अंधेरी पूर्व इथल्या के पूर्व वॉर्ड ऑफिसच्या तळमजऱ्यावरील डिस्पेन्सरीमध्ये पडून आहे. ॲसिडिटीवरील एंटासाइडच्या बॉटल्स भरलेली 50+ बॉक्स या ठिकाणी पडून आहेत. याची किंमत 6 लाखांहून अधिक आहे, मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाला याची परवाच नाही. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबई महापालिकेची आरोग्य सेवा ही चांगली असल्याचं म्हटलं जातं आहे, परंतु त्याची दुसरी बाजूही आम्ही दाखवत आहोत. 1000 कोटी रुपयांचं बजेट असलेली आरोग्य विभागाचे जो बेजबाबदारपणा आहे तो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हे के ईस्ट वॉर्डमधले एक रूम आहे ज्या ठिकाणी हे औषधांच्या बॉटल्स ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. ह्या संपूर्ण अँटीसाइड नावाच्या ह्या बॉटल्स ज्या आहेत त्या ॲसिडिटी आणि गॅस याच्यावर दिल्या जातात, परंतु ह्या लाखो रुपये किमतीच्या अशा प्रकारचे बॉक्स जे आहेत ते पडून आहेत. आणि विशेष म्हणजे हे गेले 3 वर्षांपासून पडून आहेत. ज्या रुग्णांना याची गरज आहे त्यांना वाटलेच गेलेले नाहीत. या ठिकाणी तर आहेच, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला दाखवतो, या बाजूला देखील अशाच प्रकारचे बॉक्स जे आहेत, जवळपास 55 बॉक्स जे आहेत ते या ठिकाणी पडून आहेत. ही लाखो रुपये किमतीची औषधं आहेत, रुग्णांना गरजेची औषधं आहेत, परंतु बांद्र्यापासून दहिसरपर्यंत ही वाटणं गरजेचं होतं. आणि मुंबई महापालिकेचा हा गलथान कारभार उघडकीस आणला आहे भाजपनं. भाजपचे स्थानिक नगरसेवक आपल्यासोबत आहेत सुनील यादव. सर, काय सांगाल या संदर्भात? मुंबई शहराचा जो नागरिक आहे, मुंबईकर नागरिक आहे, जो स्वतःचा कर भरतो, त्या कराने आपण संपूर्ण मुंबईच्या गरीब माणसासाठी औषधांची व्यवस्था करत असतो. एवढं सर्व वेस्ट गेल्यानंतर असे लाखो करोडो रुपये हे तर एक वॉर्डमध्ये आहे. असं मुंबईमध्ये किती दवाखाने असतील, किती हॉस्पिटल्स असतील ज्याच्यामध्ये अशी परिस्थिती, वाईट परिस्थिती झालेली आहे, ह्याला शेवटी जबाबदार कोण, हा आमचा प्रश्न आहे. आणि जो कोण जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली पाहिजे, अशी मी स्थानिक नगरसेवक म्हणून मागणी करतो आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार आम्ही गेले 3-4 महिने वेगवेगळ्या विषयात फॉलोअप करतो आहे. तर आज आमच्या हे दृष्टीस आलं आणि मला वाटतं हे ज्या कोणाच्या अधिपत्याखाली हे सगळं चालू आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण मुंबईकरांच्या कराच्या पैशातून ही सगळी व्यवस्था, औषधं असतील, रस्ते असतील, सगळं होतं. तर रस्त्याचा तर विषय आपण ऑलरेडी आम्ही भाजपने चालू केलेला आहे. तर मला वाटतं अशा वेगवेगळ्या विषयामध्ये मुंबईकरांच्या पैशाचा अपव्यय होत आहे आणि ह्या सगळ्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुढे जनाईस नितीन सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.